Hello friends, how are you? Today we are going to discuss about the activity sheet for standard 10. Question number 6A. Information transfer. आता ह्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये A1 आणि A2 हे दोन प्रश्न असतात. यापैकी यू आर एक्सपेक्टेड टू राईट वन क्वेश्चन आउट ऑफ टू. दोन पैकी एक प्रश्न लिहायचा असतो. आता बघूयात आपण A1, त्याला नॉन वर्बल टू वर्बल आणि A2 वर्बल टू नॉन वर्बल, याला 5 गुण असतात. बघूयात आता नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय. सुरुवातीला बघूयात आपण नॉन वर्बल म्हणजे काय. या प्रश्नामध्ये तुम्हाला आकडेवारी किंवा सांख्यिकी माहिती, टेबल, एखादा चार्ट, पाय चार्ट, फ्लो चार्ट किंवा एखादी ट्री डायग्राम किंवा वेव या स्वरूपामध्ये दिलेली असते. या माहितीच्या आधारे तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा असतो. लक्षात घ्या, नॉन वर्बल मध्ये तुम्हाला टेबल, फ्लो चार्ट, आत्ता मी जे सांगितलं ते दिलेलं असतं आणि त्याचं रूपांतर एका पॅराग्राफमध्ये करायचं असतं तुमची भाषा वापरून. लक्षात येतंय. आता A2 बघूयात, याला ऑर आहे, A1 ऑर, A2 वर्बल टू नॉन वर्बल. आता ह्याच्यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे नेमकं त्याच्या उलट आहे, A1 उलट A2 आहे. बघा, या प्रश्नामध्ये एखाद्या विषयाबद्दलची माहिती किंवा वर्णन पॅरेग्राफच्या स्वरूपामध्ये दिलेले असते. त्याचं रूपांतर तुम्हाला टेबल किंवा चार्ट किंवा पाय चार्ट किंवा फ्लो चार्ट किंवा ट्री डायग्राम किंवा वेब यापैकी एकावर दिलेल्या सूचनेनुसार करावी लागते. A2 मध्ये म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल मध्ये पॅरेग्राफ दिलेला आहे पण त्याचं रूपांतर तुम्हाला नॉन वर्बल मध्ये करायचं आहे. पॅरेग्राफचं रूपांतर फ्लो चार्ट, चार्ट, टेबल वगैरे, दोन्ही मधला फरक लक्षात घ्या, नॉन वर्बल आणि वर्बल. पहिल्या ह्याच्यामध्ये नॉन वर्बल टू वर्बल आहे A1 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल आहे. आता बघूयात आपण एक्सपॅन्ड द थीम. क्वेश्चन नंबर 6B, एक्सपॅन्ड द थीम म्हणजे तुम्हाला सूचनेनुसार मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यानुसार ती थीम एक्सपॅन्ड करायची, वाढवायची, लिहायची. बघूया त्याच्यामध्ये आहे B1. आता B1 काय आहे तर न्यूज रिपोर्ट आहे. आता तुम्हाला न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा आहे, याला देखील 5 गुण आहेत. लक्षात ठेवा, न्यूज रिपोर्ट लिहिला तर त्याला सुद्धा 5 गुण आहेत, किंवा त्याला ऑर डिव्हलपिंग अ स्टोरी, त्याला सुद्धा 5 गुण आहेत. त्याच्यामुळं जी तुम्हाला चांगलं वाटतं, सोपं वाटतं, आपण व्यवस्थित लिहू शकतो असा आत्मविश्वास वाटतो त्यापैकी एक लिहा, पण दोन्हीपैकी एक लिहिणं कंपल्सरी आहे. बघूयात न्यूज रिपोर्ट या प्रश्नामध्ये एका बातमीची हेडलाईन दिली जाते. एक हेडलाईन दिलेली आहे मथळा, त्यावरून तुम्हाला त्या बातमीची हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि पॅरेग्राफ अशा स्वरूपामध्ये एक न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो. म्हणजे एका बातमीची हेडलाईन दिलेली आहे, त्या हेडलाईनवरून तुमच्या कल्पनाशक्तीच्या आधारे तुम्हाला एक बातमी तयार करायची असते. आपण वर्तमानपत्रामध्ये जशा बातम्या वाचतो, छोट्या छोट्या बातम्या वाचतो, तशी बातमी तयार करायची आहे. असं वाटलं पाहिजे की अरे हो, ही तर बातमीच आहे वर्तमानपत्रातली, तर असं तुम्हाला लिहायचं आहे. त्याला ऑर आहे B2, डिव्हलपिंग अ स्टोरी किंवा स्टोरी रायटिंग, कथा लिहायची आहे तुम्हाला. कशी लिहायची आहे कथा,
या प्रश्नामध्ये एखाद्या गोष्टीची सुरुवात करून देण्यात येते, म्हणजे स्टोरीची सुरुवात करून देण्यात येते, त्यावरून तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीच्या आधारे त्याचा वापर करून, तुमच्या अनुभवाचा वापर करून, यू आर एक्सपेक्टेड टू डिव्हलप अ स्टोरी, एक स्टोरी लिहायची असते, काल्पनिक स्टोरी असते ती, पण तुम्हाला ती कल्पना करून लिहायची असते. तुम्ही लिहिलेल्या स्टोरीला एक सुटेबल टायटलही द्यायचं असतं, म्हणजे नुसती स्टोरी लिहून उपयोग नाही, तर त्या स्टोरीला तुम्हाला एक शीर्षकही द्यायचं असतं. मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा क्वेश्चन नंबर 6 बद्दल एक रिवाइज करतो की क्वेश्चन नंबर 6A त्याच्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, A1 नॉन वर्बल टू वर्बल, A2 वर्बल टू नॉन वर्बल, दोन पैकी एक लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B मध्ये एक्सपॅन्ड द थीम, याच्यामध्ये B1 किंवा B2 दोन पैकी एक लिहायचं, याला 5 गुण आहेत. याच्यामध्ये B1 एक न्यूज रिपोर्ट असतो आणि B2 एक स्टोरी असते, या दोनपैकी देखील तुम्हाला एक लिहायचं असतं. लक्षात ठेवा, हे गुण थोड्याशा प्रयत्नाने आपल्याला व्यवस्थितपणे मिळवता येतात. थँक्यू.